आई येते ग मी. सांभाळून जा आणि रंग नीट खेळा. आणि हे बघ, तो आला तरी वाद घालू नकोस त्याच्याशी. हो ग आई. Happy Holi forever. आई आई. ये बस बस इतने. आई आपण बघू ना, आपण करू करू, तू सांगतो कसं होणार रे कुणाला आता. अगं आई बघू ना, आपण डॉक्टर आहेत ना, आपण करू काहीतरी. पुढच्या महिन्यात तर हिचं लग्न होत रे. मी आहे ना, बघू आपण. मी आहे ना. सर कशी आहे प्रियाची कंडिशन आता? काही घाबरण्यासारखं तर नाही आहे ना जास्त? कुणाल, घाबरण्यासारखं तर तसं काही नाहीये, पण ऍसिडमुळे तिचा चेहरा, शरीराचा बराच भाग डॅमेज झाला. पण पुढच्या महिन्यात तर तिचं लग्न होतो. हो आय सी. ती मुलाकडच्यांनी तर अक्षरशः नकारच कळवलाय. एक दृष्टीने बरं झालं, तिच्या स्किन रिकव्हरीला बराच वेळ जाणार आहे आणि तिची स्किन रिकव्हरी स्ट्रेस फ्री होईल. पण मग सर तिचा चेहरा व बाकीच्या शरीराचा भाग पूर्णतः बरा होईल ना? आता डोळे, हृदय, किडनी याचप्रमाणे स्किन डोनेशन सुद्धा केलं जाते. तर तू आजच स्किन डोनेशनच्या अडॉप्टिंग फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून घे. डोंट वरी, ते पूर्णतः बरी होईल. मी फॉर्म मागवतो. आई जरा 2 मिनिट बोलायचे. आई दिनेश रावणचा फोन आला होता, त्यांनी आपल्या प्रियासाठी नकार कळवलाय. काय सांगतोस? त्यांचं असं म्हणणं आहे की अशा विद्रूप शरीराशी मी आयुष्यभर कसा संसार करू. असं कसं रे करू शकतात ते? ठीक आहे, आता उपचार महत्वाचा आहे, पण बघूया. काय करायचं? परमेश्वरा, कसं होणार आहे या मुलीचं आता? काय मग प्रिया, डिस्चार्ज का आज? आणि हो प्रिया, त्या दोघांना शिक्षाही झाली. खरंच थँक्यू डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच. अरे माझं कामच आहे ते. हाय प्रिया, कशी आहेस? प्रिया, सॉरी, पण मी आता तुझ्याशी लग्न करू शकत नाही. आणि हो, जमलंच ना तर इथून पुढे बाह्य सौंदर्याशी नातं जोडण्यापेक्षा एखाद्याच्या मनाशी नातं जोड. चल आई,